गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आज आमचे जे चीफ गेस्ट आहेत नानासाहेब पेशवे उर्फ अमोल बावडेकर आणि डॉक्टर प्रेरणा बावडेकर हे माझे गेले पंचवीस वर्ष माझे मित्रमैत्रिणी आहेत आणि ह्यांना फक्त ते सिरियलमध्ये काम करतात म्हणून मी त्यांना चीफ गेस्ट म्हणून बोलवलं नाही आहे. तर मला अभिमान आहे की हे माझे मित्र आहेत आणि एवढे त्यांच्या फील्डमध्ये ते मास्टर झालेत. आयम्सतर्फे आणि स्वरमानसतर्फे आणि फोंडाघाटतर्फे तुम्हाला छोटीशी भेट आहे, टोकन ऑफ लव्ह. तसेच डॉक्टर प्रेरणा बावडेकर यांना अलमारी वीव्सतर्फे आणि रहा फाउंडेशनतर्फे आणि सुकृतीतर्फे दिवे अशी छोटीशी भेट आहे. थँक्यू सो मच, प्लीज ॲक्सेप्ट अवर लव्ह. थँक्यू सो मच. आणि तुम्ही शेवटपर्यंत बसावी अशी माझी इच्छा आहे. तसंच अतुल सर, नाही छोटीशी टोकन ऑफ लव्ह आहे रहा फाउंडेशनकडून, सुकृतीकडून, सिव्हिल सोल्युशन्सकडून. ओके, थँक्यू सो मच फॉर कमिंग. तसंच सुचित्रा पण माझी नाही, सुचित्रा माझी ऍक्च्युली प्रेरणास्थान आहे. तिच्यामुळे मी ऍक्ट्रेस जी काय किंवा जे काय बनले माणूस म्हणून ते त्याचं पूर्ण क्रेडिट सुचित्राला जातं. आणि सुचित्रा तुला रहा फाउंडेशनतर्फे, सुकृतीतर्फे आणि फोंडाघाटतर्फे अँड कीप इट अप. आणि तू खूप छान काम करतेस, आता काय करतेस ते मी समोर बघीन बघ. आणि मलाही गायला येऊ शकेल या. मला खरं तर बोलता येत नाही, पण तरी कॉन्फिडन्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हो, मी मला ह्या गोष्टीचं फारच बरं वाटतं की ही हे काम करते. कारण मला आठवते की साधारण 90 सालामध्ये मी सुरेशजींकडे शिकत असताना गात होतो क्लासमध्ये, पण मला स्टेजवर उभं राहायची फार भीती वाटायची. त्यामुळे तो कॉन्फिडन्स त्यावेळेला मला तो कॉन्फिडन्स वाढायला लागला. आज ज्यांना गायचं आहे त्यांना तो कॉन्फिडन्स पहिल्यापासूनच देण्याचं काम ही करते आहे. काश माझ्या वेळेला ही असंच शिकवत असती तर मला फार हेल्प झाली असती त्या गोष्टीची. हां, कारण तुला आठवतंय ना, आपण मंथनमध्ये सुद्धा मला नवीन काही करायला सांगितलं. एका गाण्यामध्ये जस्ट आम्हाला इनॅक्टमेंट म्हणजे हात धरून पुढे यायचं आणि बसायचं होतं. मी तयारी केली म्हणजे मी लहानपणापासून गाणं असं स्टेजवर वगैरे म्हटलेलं आहे आणि मला लहानपणापासून गाण्याची खूप आवड आहे. आणि इथे यायच्या अगोदर मी दररोज सकाळ संध्याकाळ दुपार मी मुलाला म्हणून दाखवायची, कसं म्हणते रे तू, मग रेकॉर्डिंग करायचं त्याच्या ह्याच्यामध्ये, तू मला वाचून हे करून दाखवायचं की हे बघ इथे तुझी चूक होते, इकडे तुझं बरोबर आहे, आणि त्याप्रमाणे मला सुधारत गेले. तो अभी मैंने ज्यादा प्रैक्टिस नहीं किया है, बट अभी ये अपॉर्चुनिटी मिली है तो अच्छा लगा. और फर्स्ट राउंड हमारा स्कूल कौन था, हाँ सानी गुरु जी में हमारा फर्स्ट राउंड हुआ था. बहुत लोग थे एंड सबके परफॉर्मेंसेस बहुत अच्छे थे एंड डिफिकल्टी से आई थिंक सिलेक्ट हुए होंगे सब, बिकॉज सब अच्छे थे. आपने क्या तैयारी की है आज के परफॉर्मेंस के लिए? तो मैं श्रेया घोषाल का जादू है नशा है गा रही हूँ. तो मैंने अभी इस हफ्ते में आई थिंक रोज़ थोड़ा थोड़ा प्रैक्टिस किया एंड अब वो गाना अच्छे से आ रहा है और नर्वस हूँ बट हो जाएगा. मैं लागा चुनरी में दागाने वाला हूँ. तैयारी 4-5 दिन से चल रही है, अच्छा लग रहा है, सिलेक्ट हुआ हूँ.
मैं गा रही हूँ एरी पवन लता मंगेशकर जी का, और काफ़ी जोरों शोरों से परफॉर्मेंस की तैयारी हो रही थी क्योंकि काफ़ी अच्छे जजेस हमारे लिए आए हैं यहाँ पे, तो काफ़ी बड़ी अपॉर्चुनिटी होगी हमारे लिए यहाँ स्टेज पे परफॉर्म करना. सो एक्साइटेड नर्वस? गुड कॉम्बिनेशन ऑफ बोथ, एक्साइटेड एज वेल एज नर्वस. परफॉर्मेंस तो मैं अपना जो 100% देने की कोशिश करूँगा. यशुदास जी का गाना गा रहा हूँ मैं, माना हो तुम बेहद हसीन. और यहाँ पे जो इन्होंने सिलेक्शन किया है उसके बारे में बोलना है, क्योंकि कोई पार्शलिटी नहीं, मतलब ऐसा कुछ नहीं लगा, बहुत अच्छे से इन्होंने चॉइस किया है सब जो कंटेस्टेंट लिए हैं, और हम अपना बेस्ट देंगे. थैंक यू सो मच. कौन से गाने पे क्या तैयारियां की है, कितने एक्साइटेड, कितने नर्वस? आज मैं तेरे बिना जिया जाए ना ये गाना गाने वाली हूँ. एक्साइटेड और नर्वस दोनों 50-50 बोथ है, पर आई विल गिव माय 100% ओवर. थैंक यू थैंक यू. मेरा नाम नितिन भट्ट है, मेरी एज 70 है. मैंने इस साल 2-3 कॉम्पिटिशन में भाग लिया था, लेकिन यहाँ मुझे जजेस के जजमेंट बहुत अच्छा लगा, और इतना इनकरेजमेंट वो बच्चों के लिए तो किया है, और हमारे लिए भी बहुत सारा सपोर्ट सिस्टम है यहाँ. और मैं गाने वाला हूँ 1959 कन्हैया का, राज कपूर पे फिल्माया गया मुकेश का गाना, याद आई आधी रात को. ऐसे तो YouTube पे मेरी चैनल है जिसमें 1000 वीडियोज़ हैं, बट वो सब घर पे गाए हुए हैं. फर्स्ट टाइम बड़े स्टेज पे आ रहा हूँ मैं. थैंक यू वेरी मच. मुझे अच्छा लगा और मुझे बहुत सारे फ्रेंड्स मिले यार, और मैं बहुत सीख पाई. बाकी तो आपको है सॉरी. हाँ, तो जजेस ने क्या बोला या फिर क्या कुछ कमेंट्स दिए या फिर क्या तैयारी की थी आपने? और तैयारी की थी घर पे, गाना सुना था. तो नर्वस थे गाना गाने से पहले या फिर? थोड़ा थी पर मैं नहीं हूँ नर्वस. थैंक यू सो मच. सगळे गातात म्हणजे कौतुक वाटतं, म्हणजे आणि हे तू सांगितलं कांताशिवाय गायचं, पण खरोखर म्हणजे ह्या मुलांचं कौतुक केलं पाहिजे. आणि मजा आली, म्हणजे आज थोडा लेट झाला मला, पण म्हणाले पहिलंच गाणं आहे म्हणून मी बरं वाटलं तुम्हाला. हिला बरं नव्हतं म्हणून जरा डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो, आणि ओके म्हणून सांगितलं डॉक्टरने. म्हणजे मेन नॉनव्हेज खायला हिला हिने शिकवलं, म्हणजे म्हणजे पाहिजे असेल तर ती फोन करते, काकी मी रविवारी येते माझ्या हेल्प करून ठेवा म्हणून. एवढा घरोबा आहे आमचा. ऑल द बेस्ट. सिंगेथॉन 28 ये कॉम्पिटिशन एनीबडी कैन सिंग नॉन प्रोफेशनल लोगों के लिए है. बेसिकली सब बाथरूम सिंगर्स है जो अपने अपने फील्ड्स में एकदम सर बॉस है, पर गाने में भी उतने ही टैलेंटेड है, पर उनको करियर करने को नहीं मिला. तो वैसे लोगों को हम लोगों ने एक प्लेटफॉर्म दिया है, और ये अभी टाइम पे 3 कैटेगरीज है, ABCA फॉर एडल्ट्स, बी कैटेगरीज 10-15 ईयर्स, एंड सी कैटेगरीज 4-9 ईयर्स. तो ये सब 4 से लेके 80 साल तक सब लोग इधर पार्टिसिपेट हो रहे हैं. और फाइनल्स में मुझे आई एम ग्लैड टू अनाउंस कि फाइनल्स में 3 सीनियर सिटीजन्स भी सिलेक्ट हो गए हैं. तो अभी देखते हैं कैसे हो रहा है कंपटीशन, और हम लोगों को बहुत सारे लोगों की स्पॉन्सरशिप इन काइंड एंड इन कैश मिली है, और MV पेंटूर का ज्वेलर्स गोल्ड कॉइन्स दे रहे हैं एडल्ट कैटेगरी के लिए, किड्जेनिया किड्स के लिए बहुत सारे वाउचर्स दे रहे हैं, भारत साइकिल हम लोगों ने आप अगर देख रहे हो तो ये साइकिल बी कैटेगरी के बच्चों को मिलेगी, फर्स्ट बच्चों के नहीं फर्स्ट प्राइज विनर को. एंड सी कैटेगरी के लिए भी एक साइकिल है, और किड्जेनिया के पासिस भी है, शुद्धि करके सैलून स्पा है उनके वाउचर्स है, स्लिमिंग सॉल्यूशंस के है, ए फॉर आर्ट के है, ऐसे बहुत सारी चीज़ें सब लोगों को मिल रही है. तो सब लोग खुश है और खुश होके ही जाएंगे, ये हम लोगों ने फैसला कर दिया है कि निर्मल
आनंद होना ही चाहिए। तो आज के लिए यहाँ पे जजेस कौन होंगे जो डिसाइड करेंगे कि कौन जीतेगा, कौन है? ओके, जजेस यहाँ पे हम लोग के यहाँ अनुपम घटक जी आए हैं, वो ताल वादक है शंकर महादेवन जी के, वो मेन परकशनिस्ट है और वो 1987 से वो शोज कर रहे हैं बाहर गाँव के, इधर के बहुत सारी फिल्म भी किए हैं उन्होंने। और अजीत परब वो म्यूजिक डायरेक्टर और ग्रेट सिंगर है, तो वो भी एक जज है। ऐसे दोनों मिलके वो लोग जज करेंगे दोनों बाकी सब कैटेगरीज को। जो कंटेस्टेंट्स हैं उनको कुछ विश करना चाहेंगे? यस यस ऑफ कोर्स, कंटेस्टेंट को तो ऑल द बेस्ट, बहुत अच्छा होगा परफॉर्मेंस डेफिनेटली, और बेसिकली दिल खोल के गाना सब लोग, यही मेरी दुआ है। और भी नेक्स्ट ईयर के लिए हम लोग कैंसर पेशेंट्स के लिए करने वाले हैं, तो बहुत सारा रिस्पॉन्स हम लोग एक्सपेक्ट कर रहे हैं। थैंक यू। आज म्हणजे मी सिलेक्ट कशी झाली ते सांगते, म्हणजे मी हजारदा गाणं ऐकलं आहे आणि हजारदा गायलं आहे, त्याच्यातनं मी सिलेक्ट झाली आहे आणि त्याच्यात मला खूप शिकायला भेटतं आणि खूप म्हणजे प्रॅक्टिस खूप खूप चांगलं वाटतं, त्याच्याने आमची रियाज होते आणि असं आहे। आणि तयारी सॉन्गचं नाव तुम्ही यात करते करते आहे, त्याच्यात म्हणजे जसं की खूप सूर आहे त्याच्यात लावायचे असतात सूर, आणि खूप काय काय असतं गाण्यात, खूप शिकायला भेटतं जसं। आजसाठी काय तयारी केली आणि कोणता गाणं परफॉर्म करणार? मी देशमेरे या गाण्यावर प्रॅक्टिस केलं आणि माझे सर होते नलीन सर, ते दर सॅटर्डेला यायचे, सॅटर्डे आणि हां, आणि मी त्यांच्याकडे आज वेस्टर्न क्लासला गेलो होतो। आणि गाण्यासाठी काय प्रिपेअर केलं, काय तयारी केली गाण्यासाठी? मी त्याचे हॅपी पार्ट प्रॅक्टिस केला, सॅड पार्ट प्रॅक्टिस केला, ज्याच्या ज्याच्यावर जोर द्यायचा आहे तसा पार्ट प्रॅक्टिस केला। थँक्यू।